नमस्कार मित्रांनो, स्पर्धापंच्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण जी सिरीज घेतोय इतिहासातील 12वीचा संपूर्ण इतिहास, त्यामधील पहिले 5 चॅप्टर आपण मित्रांनो पहिल्या 5 व्हिडिओ लेक्चरमध्ये क्लिअर केलेले आहे. ते लेक्चर जर तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या. आज जो मित्रांनो आज आपण पाहणार आहोत, वसाहतवादाविरुद्धचा भारतीयांचा संघर्ष होता यावरचा जो चॅप्टर आहे तो इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. यावरती सुद्धा इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण मित्रांनो काढलेले आहेत, इम्पॉर्टंट नोट्स आपण काढलेले आहेत. तर आहे असं की मित्रांनो, या नोट्स तुम्हाला परिपूर्ण आहेत, तर तुम्ही टोटल बुक वाचण्यापेक्षा या नोट्स केल्या तर तुम्हाला काही एक फरक पडणार नाहीये. एक्झाम मध्ये तुम्हाला फायदाच फायदा होणार आहे. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत चला. तर मित्रांनो, 6वा चॅप्टर आहे आपला, वसाहतवादाविरुद्धचा भारतीयांचा संघर्ष. या ज्या नोट्स आहेत मित्रांनो आपल्याकडे, ते अतिशय विचारपूर्वक काढलेले आहेत. संपूर्ण डिस्क्रिप्टिव्ह नोट्स आहेत मित्रांनो, काही पूर्ण चॅप्टर वाचण्याची काही गरज नाही. ज्या ज्या इम्पॉर्टंट आहेत, ज्या आपण वाचताना आपण फक्त अधोरेखित करतो, असे आपल्या जे लाईन आहेत ते मित्रांनो आपण हे क्वेश्चनच्या स्वरूपात इथे काढलेले आहेत. तर मित्रांनो, सर्व टॉपिकच्या नोट्स आहेत आपल्याकडे, तर त्या नोट्स आपण लेक्चर स्वरूपात क्लिअर करतोय. तर मित्रांनो, आता 6वा लेक्चर आपण पाहतोय, वसाहतवादाविरुद्धचा भारतीयांचा संघर्ष काय होता. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 पहा, हंसाजी नाईक यांचे स्वतंत्र राज्य टिंबटिंब या जिल्ह्यात होते. तर मित्रांनो, हंसाजी नाईक यांचे स्वतंत्र राज्य आपल्याला पाहायला भेटेल नांदेड या राज्यात होते. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, बिहारमधील बिटेश मळे मालक येथील शेतकऱ्यावर टिंबटिंब लागवडीची सक्ती करायचे. तर मित्रांनो, निळीच्या लागवडीची सक्ती करायचे. जे बिहारमधील ब्रिटिश ब्रिटिश होते, मळे मालकांना निळीच्या लागवडीची सक्ती करायची मित्रांनो. त्यानंतर पहा, भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते. तर मित्रांनो, उमेशचंद्र बॅनर्जी हे जे होते ते मित्रांनो भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, उमेशचंद्र बॅनर्जी. तर मित्रांनो, काल एक क्वेश्चन पेपर पाहिला, त्यामध्ये एक क्वेश्चन होता, चहाचा शोध मित्रांनो कोणत्या देशात लागला. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी भारत क्लिक केलं होतं मित्रांनो. भारत हे ऑप्शन चुकीचं आहे, कारण भारतात सर्वात जास्त चहा पिला जातो, सर्वात जास्त आता उत्पादनही होतंय, पण जो शोध होता चहाचा शोध हा आपल्याला चायनामध्ये प्रथम लागलेला आहे मित्रांनो, तर लक्षात ठेवा. त्यानंतरचं पहा, आपल्याला काय दिलेलं आहे, पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा असा क्वेश्चन आहे. तर मित्रांनो, सर्व जोड्या तुम्ही लक्षातच ठेवा. तर चुकीची जोडी आहे ते मित्रांनो कुंवर सिंह आहे, जे ते बिहारचे आहेत, लखनौचे नाहीत. तर मित्रांनो, कुंवर सिंह ही जोडी चुकीची आहे. तर बाकीच्या ज्या 3 जोड्या आहेत त्या पण आपल्याला लक्षात पाहिजे. नानासाहेब पेशवे जे मित्रांनो कानपूर, राणी लक्ष्मीबाई झाशी, चिमासाहेब कोल्हापूर. तर मित्रांनो, ह्या तिन्ही आणि चारी कुंवर सिंह बिहार या 4ही जोड्या मित्रांनो आपल्या लक्षात ठेवा, यावरती क्वेश्चन येतो. त्यानंतर पहा, ऐतिहासिक ठिकाणवरून आपण त्यांचे कार्यक्षेत्र ओळखायचं आहे. तर 1942 मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेल्या प्रति सरकारचे कार्यक्षेत्र, तर 1942 मध्ये मित्रांनो महाराष्ट्रात स्थापन झालं होतं सातारा येथे प्रति सरकारचे कार्यक्षेत्र. तर हे इम्पॉर्टंट आहे हा क्वेश्चन, तुम्हाला पॉलिटीमध्ये सुद्धा विचारला जातो आणि इतिहासामध्ये सुद्धा विचारला जातो, तर दोन्ही साईडून हा इम्पॉर्टंट आहे. 1943 मध्ये बघा, आझाद हिंद सेनेने ब्रिटिशांकडून जिंकून घेतलेला भारतीय बेटे. तर मित्रांनो, ब्रिटिशांकडून आझाद हिंद सेनेने मित्रांनो सर्वप्रथम अंदमान आणि निकोबार हे 2 बेटे मित्रांनो जिंकून घेतले होते. त्यानंतर पहा, टिपाली हा असा क्वेश्चन आहे, म्हणजेच थोडक्यात आपण इन डिस्क्रिप्टिव्ह इथे अभ्यास केलेला आहे, तुम्ही फक्त हे पॉइंट लक्षात ठेवा, यावरील बाहेरील तुम्हाला काही विचारलं जात नाही. त्यानंतर पहा, जहाल विचारसरणी म्हणजे काय. जहाल आणि मवाळ असे 2 गट पडले होते हे आपल्याला माहित आहे. तर जहाल विचारसरणी म्हणजे काय, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी व्यापक जनआंदोलन उभे करून तीव्र संघर्ष केला पाहिजे, या विचारांच्या राष्ट्रीय सभेतील कार्यकर्त्याच्या गटाला जहालवादी असं म्हणायचे. म्हणजे त्यांचं होतं की लढून स्वातंत्र्य मिळवायचं. थोडक्यात खूप राग असलेले ते व्यक्ती होते सर्व. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात आधी राजकीय सुधारणा की आधी सामाजिक सुधारणा हा वाद सुरू झाला होता. तर मित्रांनो, स्वातंत्र्य मिळाले की सामाजिक सुधारेल ही जहाल गटाची विचारसरणा होती. आपले घर आपण आधी ताब्यात घेऊ, मग हव्या त्या सुधारणा करू, असे जहालवाद्यांचे म्हणणे होते. त्यानंतर पहा, स्वातंत्र्य मिळवणे हे मवाळवादी व जहालवादी या दोन्ही गटांचे ध्येय एकच होते, तरी दोन्ही गटांच्या कार्यपद्धतीबाबत त्यांच्यात मतभेद होते. अर्ज विनंत्या अगर भाषणे करून इंग्रजी सत्ता बदणार नाही असे जहालवाद्यांचे मत होते. सरळ सरळ त्यांचं असं मत होतं की लढून ही हे जे आहे ते आपलं आपलं स्वातंत्र्य मिळवायचं. आणि मवाळवाद्यांच्या सनदशीर मार्गावर जहालवाद्यांचा विश्वासच नव्हता मित्रांनो. भाषण करून किंवा आंदोलन करून किंवा कोणतं हे करून चळवळ करून मित्रांनो स्वातंत्र्य मिळेल अशी त्यांचा यावरती विश्वासच त्यांचा नव्हता. तर मित्रांनो, आझाद हिंद सेना पहा, आपण पाहिलं जहाल विचारसरणी काय होती. त्यानंतर पहा, आझाद हिंद सेना दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपानने
आशियातील ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेशांत जे भारतीय सैनिक पकडले होते त्यातूनच रास बिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. तर मित्रांनो, रास बिहारी बोस यांच्या आमंत्रणावरून सुभाषचंद्र बोस जपानला गेले आणि त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले. यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेनेने आराकानचा प्रदेश व आमच्या पूर्व सीमेवरील ठाणे जिंकली मित्रांनो. त्यानंतर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आझाद हिंद सेनेचे सैनिक नेटाने लढले मित्रांनो स्वातंत्र्य लढ्यासाठी. त्यानंतर पहा प्रतिसरकार. प्रतिसरकार ही एक अशी गोष्ट होती मित्रांनो, 1942 साली सुरू झालेल्या जन आंदोलनाच्या काळात देशाच्या विविध भागात भूमिगत चळवळी सुरू झाल्या आणि प्रतिसरकारे सुरू झाली मित्रांनो. जसं की साताऱ्यात सुरू झालं, त्याचप्रमाणे प्रतिसरकारे महाराष्ट्रात सुरू होण्यास सुरुवात झाली, देशात सुरुवात झाली मित्रांनो. महाराष्ट्रातलं जर म्हटलं तर साताऱ्यात प्रतिसरकार उभं राहिलं होतं. त्यानंतर पहा बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बलिया व आझमगड, बिहारमधील भागलपूर पूर्णिया येथे प्रतिसरकारे स्थापन झाले. महाराष्ट्रात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा येथे 1942 साली प्रतिसरकार स्थापन केले. या सरकारने या भागात ब्रिटिशांचे शासन संपुष्टात आणून जनतेचे सरकार स्थापन केले. पहा मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वप्रथम 1942 साली सातारा येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रतिसरकार स्थापन केले मित्रांनो. त्याचप्रमाणे बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बलिया, आझमगड, बिहारमधील भागलपूर व पूर्णिया येथे प्रतिसरकार स्थापन झाले होते. कर गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था टिकवणे, खटल्यांचा निर्णय देणे, गुन्हेगारांना शिक्षा देणे इत्यादी कामे प्रतिसरकार करत असे. ओके, तर मित्रांनो हे झालं आपलं तीन तीन महत्वाच्या पॉईंट वरती आपण पाहिलेलं आहे जेवढं काही इम्पॉर्टंट आहे तेवढं. नेक्स्ट पहा क्वेश्चन स्वरूपात आपण आहे, 1822 च्या अखेरीस लेफ्टनंट ओमट्रम भिल्लांचा उठाव मोडून काढण्यात यशस्वी झाला. तर लेफ्टनंट ओमट्रम कसं काय भिल्लांचा उठाव मोडून काढण्यात यशस्वी झाला बघा मित्रांनो. 1818 साली काय झालं, खानदेश इंग्रजांच्या ताब्यात गेल्यावर सातपुडा, साऊथ, सातमाळा आणि अजिठ्याच्या परिसरात भिल्लांनी गोंदाजी व महिपा यांच्या नेतृत्वाखाली मित्रांनो उठाव चालू केले. तर मित्रांनो, भिल्लांचं जे नेतृत्व कोण करत होता असा क्वेश्चन विचारला जातो बऱ्याच वेळी. गोंदाजी व महिपा यांच्या नेतृत्वाखाली सातपुडा, सातमाळा, अजिठ्याच्या परिसरात भिल्लांचे उठाव सुरू झाले. त्यानंतर पहा 1822 दरम्यान हरिया या भिल्लांच्या म्होरक्याने केलेला उठाव मोडून काढण्यात आला मित्रांनो. त्यानंतर लेफ्टनंट ओट्रम यांनी भिल्लांचा उठाव मोडून काढतानाच भिल्लांमध्ये राहून त्याने त्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांना जंगल सोडून शहरी जीवनात आणण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. भिल्ल हे मित्र आपल्याला मित्रांनो जंगली भागात राहत असून त्यांचा उठाव एक वेगळ्या प्रकारचा होता. ते लढा त्यांनी जो हे केला होता तो खूप महत्वाचा झाला होता. त्यानंतर पहा माफीचे जाहीरनामे, जमिनी देणे, तगाई, मागील गुन्ह्यांना माफी, सैन्यात भरती अशा योजना त्यांनी राबवल्या तिथे. या उपायामुळे भिल्लाच्या उठाव करण्याच्या प्रमाणात घट झाली. या मार्गाने ओट्रम यांनी भिल्लांचे उठाव मोडून काढले. बघा मित्रांनो, ओट्रम हा भिल्लांमध्ये जाऊन राहिला. त्याने त्यांनाच जमिनी किंवा त्यांच्यात तो शहरी विकासाकडे किंवा विकासाच्या ज्या गोष्टी तो मित्रांनो त्यांना शिकू लागला. त्यांना सैन्य भरती किंवा जमिनी देणे किंवा तगाई, मागील जे गुन्हे होते त्यांचे ते माफ करून हे सर्व केल्यामुळे मित्रांनो जे भिल्लांचे उठाव होते ते मित्रांनो मोडकळीस आले. त्यानंतर बघा रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग का केला मित्रांनो, अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर बघा रोलोट कायद्याविरोधात पंजाबमध्ये सत्याग्रह लढ्याने उग्र स्वरूपात स्वरूप धारण केले होते. 13 एप्रिल 1919 साली मित्रांनो बैसाखी निमित्त हजारो लोक जालियनवाला बागेत सभेसाठी एकत्र जमले होते. सभाबंदीच्या हुकमाची कल्पना नसलेल्या जमावावर जनरल डायरने पूर्वसूचना न देताच मित्रांनो गोळीबार केला. या गोळीबारात मित्रांनो शेकडो लोक मारले गेले व जखमी झाले. या घटनेमुळे संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली. तर मित्रांनो रवींद्रनाथ टागोर यांनी या हत्याकांडाचा निषेध म्हणून ब्रिटिश सरकारने दिलेल्या सर या पदवीचा त्याग केला मित्रांनो. खूप म्हणजे मोठ्या मनाचे लोक होते मित्रांनो हे. तर मित्रांनो ह्या गोष्टीचा मित्रांनो त्या रौलट कायद्याविरोधात जी पंजाबमध्ये झाला होता जालिवान बाग हत्याकांड झाला होता मित्रांनो त्या हत्याकांडाचा एक निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग केला. अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. त्यानंतर पहा आपलं मत काय. तर मित्रांनो वसाहतवादाचा उदय हा युरोपियन राष्ट्रांच्या व्यापार वृद्धीचा परिणाम होता असं मित्रांनो आहे. पण ऍक्च्युअल काय आहे, युरोपीय राष्ट्रांनी आपल्या सामर्थ्यावर अन्य राष्ट्राच्या भूप्रदेश बळकावून वसाहती स्थापन केल्या. व्यापारात वाढ करणे हा त्यांचा वसा हेतू होता. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात प्रथम इंग्लंडमध्ये व नंतर अन्य राष्ट्रात औद्योगिक क्रांती झाली मित्रांनो. सर्वप्रथम औद्योगिक क्रांती कुठे झाली मित्रांनो, पहिल्या चॅप्टरमध्ये पाहिलं आपण. तर मित्रांनो सर्वप्रथम औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्ये झाली. तर का झाली, तर तिथे कोळशाचे
लोखंडाचे साठे आणि जे लोखंडाचे जे खनिज आहे ते सर्वात जास्त मित्रांनो उपलब्ध होतं. त्यामुळे सर्वप्रथम औद्योगिक क्रांतीची सुरुवात तिथून झाली. तर त्याआधी फक्त ते जे लोखंडाचा धातू वितळवण्यासाठी मित्रांनो फक्त लाकूड वापरत होते. त्यानंतर त्यांनी जो कोळसा आहे त्याचा उपयोग करण्यास सुरुवात केली. मित्रांनो औद्योगिक क्रांतीने या राष्ट्रांच्या उत्पन्नात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आपण पाहिलेला आहे. अंतर्गत बाजारपेठामध्ये उत्पादन विकले जाणे अशक्य असल्याने हेही आपण पाहिलेलं आहे मित्रांनो. बाजारपेठांची गरज भासू लागली. व्यापारातून अतिरिक्त नफा, अतिरिक्त नफ्यातून गुंतवणूक, गुंतवणूकीसाठी वसाहती मिळवणे हे चक्र सुरू झाले मित्रांनो. युरोपीय देशांच्या व्यापारात वाढ झाल्याने त्यांना हक्काच्या बाजारपेठांची गरज भासू लागली. तर मित्रांनो त्यामुळे या गर्दीतूनच वसाहतवादाचा उदय झाला. तर मित्रांनो चॅप्टर क्रमांक 1 आणि चॅप्टर क्रमांक 2 हा पूर्ण चॅप्टर मित्रांनो या विषयावरतीच इन डिटेल जर तुम्ही पाहिला असेल तर हे वाचण्यास सुद्धा तुम्हाला गरज भासणार नाही. तर मित्रांनो तुम्ही जर खरंच ही सिरीज करत असाल तर चॅप्टर 1 पासून करा. जास्त ओव्हर घेतलेलं नाही आपण, जास्त लेंथी लेक्चर बनवले नाहीत. जेवढं फास्ट घेता येईल तेवढं फास्ट घेतो मित्रांनो. नोट्स तुमच्या समोर आहेत, तुम्ही स्वतः वाचू शकता. व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमचे टॉपिक्स काढू शकता. त्यानंतर पहा 1857 चे स्वातंत्र्ययुद्ध हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मते पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते. तर मित्रांनो या जे आपल्याकडे पुस्तक आहे 12वीचा इतिहास, त्या पुस्तकाची जर तुम्हाला जर काय म्हणता पीडीएफ स्वरूपात जर कॉपी पाहावी असेल, पूर्ण पुस्तक वाचणार असाल किंवा याचा संबंध माझ्या नोट्सचा जो संबंध आहे तो या पुस्तकाशी जोडणार असाल, तर मित्रांनो या पुस्तकाची जी पीडीएफ आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनल म्हणजेच स्पर्धा पंच या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. तुम्ही तिथे जाऊन ती डाउनलोड करू शकताय. तर मित्रांनो पहा 1857 चे स्वातंत्र्ययुद्ध हे सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मते पहिले स्वातंत्र्यवीर होते, स्वातंत्र्ययुद्ध होते. तर ते कसे हे आपण पाहायचं आहे. तर मित्रांनो 1857 च्या स्वातंत्र्ययुद्धाला इंग्रज शिपायांचे बंड असे म्हणत असत. आपले लोकही शिपायांचा उठाव असेही म्हणतात. तर मित्रांनो हाही अतिशय इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच वेळा मित्रांनो विचारलं गेलेलं क्वेश्चन आहे ह्या जो 1857 च्या बंडाला काय म्हणतात, इंग्रज शिपायांचे बंड म्हणतात. त्यानंतर लोक लोकही आपल्यातले लोकही काय शिपायांचा बंड असे सुद्धा म्हणतात. त्यानंतर पहा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मात्र या लढ्याला पहिले स्वातंत्र्ययुद्ध म्हणून गौरवले आहे. 1857 चे स्वातंत्र्य समर या लढ्याच्या आधी भारतात इंग्रजांविरुद्ध एवढ्या व्यापक प्रमाणात लढा गेला नव्हता. तर मित्रांनो 1942 साली जो लढा झाला होता सर्व देशात पूर्ण ताकदीने मित्रांनो आंदोलन झाले होते. त्यानंतर जालियनवाला बाग हत्याकांड झाला. तर मित्रांनो अतिशय मोठ्या प्रमाणात लढा झाला होता. त्याहूनही व्यापक लढा 1857 चा होता असं सर्वांचं म्हणणं आहे. हा लढा राजांनी लढलेला नव्हता तर सामान्य जनता, शेतकरी, सैनिक यांनी हा लढा लढलेला होता. तर मित्रांनो या लढ्यात भिल्ल, रामोशी, आदिवासी सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. तर मित्रांनो आपल्या धर्मावरील, भाषेवरील, संस्कृतीवरील, आपल्या अस्मितेवरील इंग्रजांचे होणारे आक्रमण त्यांना रोखायचे होते. त्याचबरोबर ब्रिटिशांच्या जुलमी अन्यायी सत्तेतून मुक्ती मिळवण्यासाठी या लढ्याचा मुख्य होता हेतू होता. या लढ्यामुळेच जनतेत राष्ट्रीय भावनेचा उदय होऊन त्यामुळे 1857 चा लढा हा पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते असे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मत सार्थ ठरते. तर मित्रांनो हा होता आपला चॅप्टर 6. तर सर्व इम्पॉर्टंट मित्रांनो जेवढं काही इम्पॉर्टंट लागणार आहे तेवढं इथे आपण कव्हर केलेलं आहे. तुम्ही या आधीचे जर चॅप्टर पाहिले नसतील तर पाहून घ्या. यानंतरचा मित्रांनो चॅप्टर जो आहे तो मित्रांनो चॅप्टर क्रमांक 7 भारत निर्वसाहतीकरण व एकीकरण हा जो चॅप्टर आहे तो मित्रांनो आपण पाहणार आहोत पुढल्या लेक्चरमध्ये. चॅनलला जर सबस्क्राईब करून केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.